नमस्कार, आज आपण थेरीचा 12वा पेपर बघत आहोत. पहिला प्रश्न आहे, द डिफॉल्ट ओरिएंटेशन ऑफ अ स्लाइड इज पोर्ट्रेट. पॉवर पॉइंट मध्ये जी आपल्याला स्लाइड दाखवलेली असते ती बाय डिफॉल्ट पोर्ट्रेट म्हणजे उभी असते असा हा प्रश्न आहे आणि तो विचारलेला आहे आपल्याला ट्रू आणि फॉल्स साठी. जर तुम्ही पॉवर पॉइंट मध्ये बघाल तर बाय डिफॉल्ट ही जी स्लाइड आहे ही आपल्याला लँडस्केप दिसते. बघा इथं जर तुम्ही बघितलं तर ही आपल्याला आडवी दिसते, उभी म्हणजे पोर्ट्रेट. त्यामुळे हा जो प्रश्न विचारलेला आहे आपल्याला, द डिफॉल्ट ओरिएंटेशन ऑफ स्लाइड इज पोर्ट्रेट, तो फॉल्स आहे. दुसरा प्रश्न आहे, यू कॅन क्रिएट डॉक्युमेंट इन एमएस पॉवर पॉइंट. तर हा सुद्धा प्रश्न जो आहे याचं उत्तर फॉल्स आहे, कारण पॉवर पॉइंट मध्ये आपण प्रेझेंटेशन तयार करतोय, डॉक्युमेंट हे आपण वर्ड मध्ये तयार करत असतो. तिसरा प्रश्न आहे, पीपीटी स्टँड्स फॉर पॉवर पॉइंट. पॉवर पॉइंट मध्ये ज्या फाईल्स आपण बनवतो त्याला पीपीटी असं म्हटलं जातं. चौथा प्रश्न आहे, टू डिलीट स्लाइड डॉट 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 कमांड इज यूज्ड बाय क्लिकिंग ऑन स्लाइड विथ माउस. म्हणजे एखादी स्लाइड तुम्हाला डिलीट करायची आहे तर तुम्ही काय करणार आहात. ऑप्शन पहिला आहे क्लिअर, दुसरा आहे डिलीट स्लाइड, इरेज स्लाइड आणि रिमूव. तर यापैकी आपल्याला ऑप्शन निवडावं लागेल डिलीट स्लाइड. म्हणजे पॉवर पॉइंटमध्ये जर एखादी स्लाइड समजा आपण इथे ॲड केलेली आहे आणि ही मला डिलीट करायची, तर मला काय करावं लागेल. बघा राईट क्लिक केल्यानंतर इथं डिलीट स्लाइड नावाचा ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करावं लागेल. म्हणजे याचं उत्तर आहे डिलीट स्लाइड. पाचवा प्रश्न आहे, डॉट 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 इज ॲडेड टू अ स्लाइड टू इलस्ट्रेट अँड कम्पेअर डेटा. ऑप्शन दिले तर आपल्याला चार्ट, इमेज, क्लिपार्ट, लाईन. तर पॉवर पॉइंटमध्ये आपल्याला डेटा इलस्ट्रेट आणि कम्पेअर करण्यासाठी चार्टचा उपयोग होतो. सहावा प्रश्न आहे, हार्डवेअर मॅनेजमेंट इज परफॉर्म बाय डॉट डॉट डॉट. ऑप्शन दिले तर आपल्याला कंपायलर, ऑपरेटिंग सिस्टीम, इंटरप्रिटर आणि व्हायरस. तर ऑपरेटिंग सिस्टीमचं हे काम आहे हार्डवेअरला मॅनेज करणं. त्याच्यानंतर सातवा प्रश्न आहे, विथ डॉट 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 सिस्टीम वी कॅन कन्वर्ट व्हॉइस इन टेलिफोन सिग्नल्स. ऑप्शन दिले तर आपल्याला VSNL, व्हॉइस मेसेजिंग, फॅक्स, प्रिंटर. आणि याचं उत्तर आहे व्हॉइस मेसेजिंग. आठवा प्रश्न आहे, डॉट 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 इज अ गॅझेट प्रोव्हाइडेड बाय विंडोज 7. ऑप्शन दिले ते MS वर्ड, MS एक्सेल, MS पॉवर पॉइंट आणि कॅलेंडर. तर याचं उत्तर आहे कॅलेंडर. MS वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट हे ॲप्लिकेशन्स आहेत, तर कॅलेंडर हे विंडोज 7 दिलेलं आपल्याला एक गॅझेट आहे. नवा प्रश्न आहे, ऑपरेटिंग सिस्टीम इज अ प्रोग्राम. तर हे ट्रू आहे. प्रोग्राम दोन पद्धतीचे असतात, एक आहे सिस्टीम म्हणजेच सिस्टीम सॉफ्टवेअर आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. तर ऑपरेटिंग सिस्टीम हे सिस्टीम सॉफ्टवेअरमधला प्रकार असतो. तर हे ट्रू आहे. दहावा प्रश्न आहे, सर्व्हर अलाउज द क्लायंट्स टू शेअर इट्स रिसोर्सेस. सर्व्हर म्हणजे जो मेन मशीन असतो, त्या मशीनचा उपयोग जे क्लायंट आहे त्याला अटॅच असणाऱ्या गोष्टी आहेत त्या शेअर करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. तर हे ट्रू आहे. त्याच्यानंतर अकरावा प्रश्न आहे, विच प्रोटोकॉल इज यूज्ड फॉर कम्युनिकेशन बिटवीन सर्व्हर अँड क्लायंट. प्रोटोकॉल म्हणजे रूल, नियम. तर वेगवेगळे प्रोटोकॉल इथे दिले आहेत, SMTP, HTTP, WWW, FTP. तर सर्व्हर आणि क्लायंटमध्ये कम्युनिकेशन करण्यासाठी STTP ह्या प्रोटोकॉलचा वापर केला जातो. तुम्ही कोणतीही वेबसाईट जर ओपन केला तर तुमच्या लक्षात येईल, समजा इथं मी गुगल ओपन करतोय, www.google.com,
किंवा www.hdfcbank.com। तर याच्या आधी आपल्याला बऱ्याच वेळेला HTTP असं फुल फॉर्म दिसतोय, HTTP/: वगैरे। तर हे HTTP जे आहे याचा उपयोग सर्व्हर आणि क्लायंटमध्ये कम्युनिकेशन करण्यासाठी केला जातो। बघा इथं तुम्हाला दिसेल HTTP, तर याचा उपयोग आपल्याला म्हणजे हा रूल आहे, हा प्रोटोकॉल आहे, या प्रोटोकॉलच्या आधारावरती आपण सर्व्हर म्हणजे जिथं ही वेबसाईट स्टोअर आहे तिथं कनेक्ट करत असतो आपल्या कम्प्युटरच्या थ्रू। तर याचं उत्तर आहे HTTP। 12वा प्रश्न आहे, सेकंडरी मेमरी इज अ परमनंट मेमरी, तर ट्रू आणि फॉल्ससाठी विचारलंय, तर उत्तर आहे ट्रू। जेव्हा आपण एखादं सेव्ह करतो, एखादी फाईल एखादी वर्डमध्ये समजा तुम्ही लेटर टाईप केलं असेल, ते जेव्हा तुम्ही सेव्ह करता, सेव्ह केल्यानंतर ते हार्ड डिस्कमध्ये जाऊन स्टोअर होतं, म्हणजे जी सेकंडरी स्टोरेज आहे हे आपल्याला लागणारा डेटा परमनंटली स्टोअर करण्यासाठी स्टोअर केला जातो, त्याचा वापर केला जातो। 13वा प्रश्न आहे, कंट्रोल युनिट इज अ पार्ट ऑफ CPU, ट्रू आणि फॉल्ससाठी विचारलेला आहे, तर हे ट्रू आहे, कंट्रोल युनिट हे CPU आतमध्येच असतं। 14वा प्रश्न आहे, DPI मीन्स ... डेटा पर इन्फॉर्मेशन, डेट पर इन्फॉर्मेशन, डॉट पर इंच, डेटा पर इंच, तर त्याचं उत्तर आहे डॉट पर इंच। 15वा प्रश्न आहे, थ्रू व्हिच ऑप्शन वी सेंड फाइल्स अलॉन्ग विथ द ईमेल, ईमेलच्या सोबत जर तुम्हाला एखादी फाईल पाठवायची असेल तर काय करावं लागेल, सेंड, इनबॉक्स, अटॅचमेंट, आउटबॉक्स, तर ती फाईल आपल्याला अटॅच करावी लागेल, तर उत्तर आहे अटॅचमेंट। तर सबमिटवर क्लिक करूया आपण, व्ह्यू स्कोरवर क्लिक करूया, तर इथं तुम्हाला दिसेल आपल्याला पूर्णच्या पूर्ण मार्क मिळालेले आहेत। अशा पद्धतीनं आपण थेरीमधला पेपर 12 सॉल्व करून बघितलेला आहे। धन्यवाद।